अरे अरे चला चला बसून घ्या नाटकाची तिसरी घंटा झाली नाटक सांगायचंय मला नाटकाचं सा नाव आहे काय माहिती आहे का छे मी नाही घाबरत बुक्स दॅट स्पीकमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे अर्चनाला भुयारी रस्ता ओलांडायला भीती वाटते खरी भुयारी रस्ता म्हणजे सबवे पण तिचे आजोबा तिला थोडी कल्पनाशक्ती वापरायला सांगून मनातल्या भीतीचा सामना करून त्या भीतीचं रूपांतर जादूई गोष्टीत करायला मदत करतात ऐकूया आजोबा आणि नातीच्या गोड नात्याची आणि कल्पनाशक्तीच्या जादूची एक छानशी गोष्ट गोष्टीचं नाव आहे छे मी नाही घाबरत ओरिजिनल स्टोरी आय एम नॉट स्कॅड बाय प्रथम बुक्स गोष्ट लिहिली आहे तिमिरा गुप्ता चित्रांकन आर्यामा सोमय्याजी मराठीत अनुवाद रूपाली भावे गोष्टीचं वाचन असावरी दोषी हां मुलांसाठी माझा एक प्रश्न आहे बरं का आणि तो प्रश्न मी तुम्हाला सांगणार आहे गोष्टीच्या शेवटी आणि त्याचं उत्तर तुम्ही मला ईमेल करून पाठवायचं हे नाटक प्रामुख्याने तीन ठिकाणी घडतंय एक म्हणजे शाळेच्या बाहेरचं गेट त्यानंतर आजोबा जिथे सिनियर सिटीझन ग्रुप बरोबर व्यायाम करायला आणि लाफ्टर क्लबसाठी भेटतात त्या बागेत आणि तिसरं म्हणजे तो भुयारी मार्ग ही जागा कधी मंतरलेली बाग असते तर कधी सर्कस तर कधी राजमहालातली पार्टी आणि या पूर्ण नाटकातली पात्र म्हणजेच अर्चना तिचे आजोबा चंपकलाल आणि आजोबांचे लाफ्टर क्लब सिनियर सिटिझन्सचे मित्रमैत्रिणी पुष्पाताई श्री सविता ताई आणि शर्माजी आता इथे रंगमंच म्हणजेच स्टेज मित्रमैत्रिणींनो ही गोष्ट आहे अर्चनाची या अर्चनाला शाळा फार आवडायची दररोज दुपारी अर्चनाचे आजोबा तिला शाळेतून घरी न्यायला यायचे ते दोघे चालत चालत घरी परत जायचे घराकडे जायचा रस्ता फार सुंदर होता छोट्या अरुंद गल्ल्या त्यांच्या दुतर्फा असणारी झाडं जाड़। त्या झाडांची सावली रस्त्यावर पडलेली असायची वाटेवर वेगवेगळ्या छान वस्तू विकणारे विक्रेते शिवाय अर्चनाचे आवडते आईस्क्रीम विकणारे काकासुद्धा असायचे पण तिथेच आईस्क्रीम विकणाऱ्या काकांच्या गाडीच्या पाठीमागे अर्चनाला खूप भीती वाटायची अशी पण एक जागा होती एका भुयारी मार्गाचं दार अर्चनाला वाटायचं की तिथे नक्की राक्षस राहत असणार मग दररोज आजोबा तिला कडेवर उचलून घ्यायचे ती डोळे घट्ट मिटून घ्यायची मग आजोबा झटकन तो भुयारी मार्ग ओलांडायचे शेवटी तिच्या रोजच्या भीतीला कंटाळून आजोबांनी याबाबत कोणाकडे तरी मदत मागायचं ठरवलं रंगमंचावर प्रकाश येतो काही ज्येष्ठ नागरिक हसण्याचे वेगवेगळे व्यायाम करताना दिसतात <laughs> नमस्कार सुप्रभात चंपक भाई सुप्रभात सुप्रभात आज उशीर झाला का तब्येत बिब्येत ठीक आहे ना काय झालं बसा बसा सगळ्यांना बाकावर बसायला सांगतात सगळे बसतात आता या प्रसंगामध्ये चंपकलाल आजोबा पुष्पाबेन शर्माजी सविताजी असे बरेच आ, सिनियर सिटिझन्स आहेत आता नीट सांगा काय झालं मी रोज अर्चनाला शाळेत आणायला जातो ना तेव्हा रोजच तो अंधारा भुयारी मार्ग मला वाला ओलांडावा लागतो अर्चनाला त्या भुयारी मार्गाची इतकी भीती वाटते ना बाप रे अगदी रोज रडारड होते तिची बिचारी काय करावं काही कळत नाहीये मला अरे रे अरे देवा अय्यो काय हे काहीतरी करायला पाहिजे आपण सगळ्यांनी डोकं लढवून चंपकलालची समस्या सोडवूया पुष्पाबेन फरसाणचं पाकिट काढतात आम्हा स्पेशल गाठीयाचे खाताना विचार करा विचार करताना खा हां शर्माजी अरे वा आम्हाला पण द्या ना गाठिया काहीच सुचत नाही आहे नको नको शर्माजींना कोलेस्ट्रॉलचा त्रास आहे माझ्या नातीला वाईट स्वप्न पडायची मग माझ्या मुलीने तिला रात्री झोपवताना एक गोष्ट सांगायला सुरुवात केली वा उत्तम कल्पना आहे तुम्ही अर्चनाला विदूषकांच्या आणि जादूगारांच्या गोष्टी सांगू शकता हो राजा आणि राणीच्या गोष्टी सुद्धाही सांगू शकता झकास कल्पना आहे सगळ्यांचे खूप आभार मी उद्याच हा उपाय करून बघतो आणि काय होतंय ते आपल्या व्हॉट्सॲप ग्रुपवर कळवतो आता प्रवेश दुसरा प्रवेशाची सुरुवात शाळेसमोर होते दुसरा दिवस उजाडला अर्चना शाळेच्या दारात आजोबांची वाट बघत उभी होती आज शाळेतून घरी चालत न जाता टॅक्सीने जावं यासाठी आजोबांना काय काय कारण देता येतील याबद्दल अर्चना विचार करत होती पण तिला कुठे ठाऊक होतं की आजोबांनी तिच्यासाठी एक मोठी योजना आखली होती ते आजोबा आज आपण भुयारी मार्ग नको ना ओलांडायला आज राक्षस आपल्याला नक्कीच पकडून नेतील पण आज तर भुयारी मार्ग तुझ्यासाठी एक गंमत आहे गंमत कसली गंमत भुयारी मार्गात मला तर जाम भीती वाटते अग इथे येताना मला एक फुल दिसलं मी ते उचललं तर काय त्यातून एक परी बाहेर आली परी खरच आत्ता कुठे ती अग तिला उशीर झाला होता म्हणून ती घाईने निघून गेली पण जाण्याआधी तिने मला सांगितलं की भुयारी मार्गामध्ये पर्यांची पार्टी आहे हा, हा पर्यांची पार्टी आहा हा हा आपण जाऊया ना प्लीज अग पण तुला तर भीती वाटते ना भुयारी मार्गात नको राहू दे तू रडशील नाही नाही जाऊया प्लीज प्लीज मी मिन, मी नाही रडणार प्रॉमिस प्रॉमिस बरं पण त्यासाठी तुला हे फूल केसात घालावं लागेल आपले डोळे सुद्धा मिटून घ्यावे लागतील ला, तरच तुला पार्टी दिसेल मी तयार आहे आजोबा चला जाऊया अर्चनाने तिच्या केसात फूल माळलं आणि डोळे मिटले भुयारी मार्ग आला डोळे घट्ट मिटून अर्चना जसजशी भुयारी मार्गाकडे चालू लागली तसे आजोबा तिला पर्यांबद्दल आणि तिथे असणाऱ्या सुंदर मोठ्या फुलांबद्दल सांगू लागले आजोबांच्या या भल्या मोठ्या वर्णनामुळे अर्चनाला खरंच मिठल्या डोळ्यांमधूनही पर्यांची पार्टी दिसू लागली आजोबा आपल्या आजूबाजूला काय आहे अग मोठमोठाली फुलं आहेत जांभळी केशरी पिवळी जिकडे तिकडे पर्या आणि वनदेवता फिरतायत हा किती मज्जा अर्चना तुला पण दिसतंय का हे दृश्य हजव्हा मला सगळं मनात मुलांना करा की पर्या आणि वनदेवता फुलांच्या अवतीभोवती बॅले डान्स करतायत तर मित्रमैत्रिणींनो अशा तऱ्हेने तिथे पर्यांची आणि वनदेवतांची पार्टी झाली आणि अर्चनाने भुयारी मार्ग अगदी आनंदाने ओलांडला आजोबांची योजना यशस्वी झाली पण आज आजोबांना आणखी नवीन युक्ती शोधावी लागणार होती बघता बघता दुसरा दिवस उजाडला अर्चना शाळेच्या दारात आजोबांची वाट पाहत उभी होती आजोबा आजवा आज परी भेटली का आज आहे का अजून एखादी पार्टी अग मी खाली पडलेल्या प्रत्येक फुलात पाहिलं पण नाहीच सापडली परी अरे बाप रे मग आज आपण भुयारी मार्गातून जायला नको आज तर राक्षस आपल्याला नक्कीच पकडून नेतील ठीक आहे हवं तर नको जायला भुयारी मार्गातून पण आज भुयारी मार्गात सर्कस आहे असं मी ऐकलंय सर्कस भुयारी मार्गात है शक्यच नाही बरं मग विदूषकाचे मला दिलेलं हे लाल नाक मी फेकून देतो विदूषकाच खरोखरून नाक आजोबांकडून ती नाक ओढून घेते लाल तुम्हाला विदूषक भेटला का हो तो म्हणाला की जे कोणी हे नाक स्वतःच्या नाकावर लावून डोळे मिटून घेतील फक्त त्यांनाच सर्कस दिसेल बाबा आजोबा जायचो का आपण सर्कसला तिकडे भुयारी मार्गात जर सर्कस असेल तर मग राक्षस आपल्याला त्रास नाही देणार आजोबा म्हणाले ठीक आहे जाऊया पण आता तुला अट माहितीये ना हे नाक स्वतःच्या नाकावर लावून डोळे मिटून घ्यायचे अर्चनाने विदूषकाचं लाल नाक स्वतःच्या नाकावर लावलं मी तयार आहे आजोबा चला तर मग मंडळी परत अर्चना आणि आजोबांनी भुयारी मार्गात प्रवेश केलाय बरं का आणि आजोबांनी केलेल्या रसभरीत वर्णनामुळे अर्चनाला अगदी डोळे मिटलेले असून सुद्धा धम्माल सर्कस पाहायला मिळाली आजोबा आता काय चाललंय को बाजूला विदूषक एकाच वेळी सात चेंडू हवेत उडवून त्यांना पडू देत नाहीये आपण त्यांना जगलिंग म्हणतो ना जगलिंग ते दुसरीकडे एक मुलगी दहा बारा मोठाली चक्र एकाच वेळी स्वतः भोवती घराघरा फिरवतीये आणि वर हवेतल्या झुल्यावर झुळणारे कलाकार गरुडांसारखे इकडून तिकडे जे असे तसे ग किती मस्त अर्चना दिसतय का तुला सगळं हो हो आजोबा मला सगळं दिसतय आणि अशा प्रकारे अर्चनाला आजोबांना विदूषक आणि कसरती करणारे सर्वजण कोलांटे उड्या मारत तंबूच्या प्रवेशद्वारातून आत जाताना दिसतात विदूषक एक विनोदी नृत्य करतो पुन्हा प्रवेशाची सुरुवात शाळेसमोर मग काय अर्चना उरलेला दिवसभर घरी जाऊन फक्त कोलांटी उड्याच मारत होती ती हे करत असताना आजोबा पुढच्या दिवसासाठीची योजना आखत होते काय बरं होणार आहे पुढच्या दिवशी तुला माहिती आहे आज मला कोण भेटलं नाही सांगा ना कोण भेटलं आजोबा मला त्या भव्य राजवाड्यातला दूत भेटला त्याने मला सांगितलं की आज राजे आणि राण्यांची मोठी पार्टी होणार आहे कुठे असणार आहे ही पार्टी अगं अर्थातच भुयारी मार्गात पण आपण कसं जाऊ शकू आपण तर राजा किंवा राणी नाही ना अगं आपण हे खास मुकुट घालून जाऊया मग कोणाला कळणार नाही आपण हळूच तिथल्या पार्टीमध्ये शिरूया बारी कल्पना आजोबा तुम्ही राजा व्हाल का अर्थात आनंदाने होईन माझ्या लाडक्या राजकन्ये आजोबांच्या हातात अगदी हात घालून चला चला आजोबा मंडळी मग अर्चनाने आणि आजोबांनी ते खास मुकुट डोक्यावर घातले आणि ते राजवाड्याच्या प्रवेशद्वाराच्या पायऱ्या उतरू लागले आजोबा राजे राण्या आणि भव्य पार्टीचं शिवाय तिथल्या दिमाखदार राजवाड्याचं वर्णन करत होते अर्चना डोळे मिटून मनातल्या मनात ते सर्व पाहत होती राजवाड्याच्या भिंती सोनेरी रंगाच्या आहेत सगळीकडे हिरे मोती माणक आहेत अजून काय काय दिसतंय आजोबा आहा, हा 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 सगळ्यांचे भरजरी रुबाबदार अंगरखे का अर्चना हो हो आजोबा मला सगळं दिसतंय असाच अख्खा आठवडा मजेत गेला त्यानंतर मात्र आजोबांना नवं काहीच सुचे ना त्यांना अर्चनासाठी नवनवीन गोष्टी मुळी सुचेनाशाच झाल्या शेवटी त्यांनी ठरवलं की आपल्या प्रभात फेरीतल्या मित्रमैत्रिणींना विचारायचं की आता पुढे काय करायचं काय हे किती ताण घेता ती लहान मुलगी आहे ना तिलाच सांगा की नवनवीन गोष्टी रचायला अगदी बरोबर बोललात सविताजी लहान मुलं फार मस्त गोष्टी तयार करतात काय मग चंपक प्रश्न सुटला ना कल्पना तर चांगली आहे विचार करून काहीतरी मजेशीर करतो चोक्कस ही मस्त कल्पना आता फाफडा खाऊन साजरी करूया फाफड्याचं पाकिट उघडून पुष्पाबेन सगळ्यांना फाफडा वाटू लागतात तर मंडळी आजोबा अगदी उत्साहात घरी परतले आता आजोबा आणि नातीमधला नवा खेळ सुरू झालाय दोघांपैकी कोणालाच तर थांबायला नको होता पुन्हा आपला पुढला प्रवेश शाळेजवळ तर मित्रमैत्रिणींनो दुसऱ्या दिवशी आजोबांनी स्वत बरोबर सायकल चालवताना वापरायचं एक हेल्मेट आणलं अर्चनाला आजोबांच्या योजनेबद्दल काहीच कल्पना नव्हती पण आज ती फार उत्साहात होती मला हे हेल्मेट भुयारी मार्गात सापडलं कोणाचं असेल हे तुला काही माहिती आहे का आहो मला कसं माहीत असेल आजोबा हो का बरोबर फेकूनच देतो मी मग नाही नाही नको फेकून देऊ नका मला वाटतं ते आ, ते कोण बानीकलच आहे आ बानिकलचं हा कोण आहे बानिकल आहो तो सुपर हिरो आहे आजोबा त्याला हातातून ना आग सोडता येते अरे वा पण आपण आता या हेल्मेटचं काय करणार झोप आहे आपण हेल्मेट घालायचं डोळे मिटायचे आणि भुयारी मार्गात जायचं बरं आणि मग मग काय सुपर हिरो पार्टी सुरू अशा रीतीने आजोबांची योजना चांगलीच यशस्वी झाली अर्चनाने हेल्मेट घातलं डोळे मिटले मग तिथे ती आणि आजोबा सगळ्या सुपर भेटले इतकंच नव्हे तर त्यांच्याकडे असलेल्या खास शक्तीही बघितल्या अर्चनाने स्वतःच सुपर हिरोची गोष्ट तयार केली आता आजोबांना रोज नवीन गोष्ट तयार करण्याची गरज उरलीच नाही पुन्हा नवीन प्रवेशाची सुरुवात नवीन दिवस पुन्हा शाळेसमोर सुरू होतो आपल्याला सुपर गोष्ट सुचल्यामुळे अर्चनाला खूप आनंद झाला होता पुढचा दिवसभर ती आपल्या मित्रमैत्रिणींना त्याबद्दल सांगत होती शाळा सुटल्यावर ती जोरात फाटकाकडे धावली पण आज ला आजोबा तिथे नव्हते अर्चना खूप वेळ वाट पाहत होती पण आजोबा काही दिसेनात शेवटी तिला लांबवरून आजोबा येताना दिसले ते लंगडत होते त्यांचे कपडे मळळे होते आणि त्यांनी चष्माही घातला नव्हता काय झालं आजोबा तुम्ही ठीक आहात ना सॉरी अर्चना मला उशीर झाला आज इथे येताना वाटेत एक मोठा खड्डा होता तो दिसलाच नाही मला त्यात पाय अडकून पडलो अरे बाप रे पाठीला लागलं आणि चष्मा सुद्धा तुटला पण तुम्ही आता ठीक आहात ना अजून पाठ थोडी दुखतेय पण मला चष्म्याशिवाय नीट दिसत नाही आपण टॅक्सीने घरी जाऊया का इतक्यात अर्चनाचे डोळे चमकले तिला एक कल्पना सुचली होती टॅक्सी नको आजोबा तुम्हाला चालता येत आहे का तुमच्यासाठी आज भुयारी मार्गात एक गंमत आहे आज गंमत वगैरे नको अर्चना तिथे भूत असतील आणि तू घाबरशील अहो नाही आजोबा मी भूतांशी आणि राक्षसांशी मैत्रीच करून टाकली आहे मला आता भीती नाही वाटत पण मला सांगा तुम्हाला नीट चालता येतंय का हो चालता येतंय तसं पण मला नीट दिसत नाहीये आज मी तुला भुयारी मार्गातून नाही नेऊ शकणार मग आज मी तुम्हाला भुयारी मार्गातून पलीकडे आहे आजोबा तयार चला धरा माझा हात आपण दोघं जाऊया मी घेऊन जाते तुम्हाला आजोबा डोळे बारीक करून नीट दिसत नसल्यासारखं चालत आहेत अर्चना त्यांचा हात धरून त्यांना भुयारी मार्गाकडे घेऊन जाते तर मग मंडळी मग आपल्या अर्चनाने सगळा धीर एकवटला आजोबांचा हात धरला आणि त्यांना सावकाश भुयारी मार्गात घेऊन गेली आणि तिने तिथल्या भूतांचं आणि राक्षसांचं रसभरीत वर्णन केलं इथे काय बरं चाललंय अर्चना मला तर काहीच दिसत नाही आजोबा इथे भूतना त्यांचा खास नाच करतायत काही भूतं भली मोठी आहेत तर काही अगदी पिटकली त्यांना रंगच नाही आहे आणि ती फक्त अंधारात दिसतात अरे वा अजून काय बरं हा आणि मोठ्याले डोळे आणि तोंड असलेले विचित्र चेहऱ्यांचे से राक्षस आहेत तुम्हाला दिसतय काय सगळं आजोबा आजोबा आपलं मिटल्या डोळ्यांनी हो तर अर्चना मला सगळं सगळं दिसतंय हो पाहिलं ना अर्चनाने त्या दिवशी आजोबांना व्यवस्थित सांभाळून घरी नेलं आता अर्चनाला भुयारी मार्गाची भीती वाटत नाही हेही सर्वांना समजलं पण त्यानंतरही आजोबा आणि अर्चना त्यांच्या रोजच्या परतीच्या रस्त्यात एक जादुई जग निर्माण करतच राहिले तुम्हाला सुद्धा एखादा मुलगा किंवा एखादी मुलगी रस्त्यात गिरक्या घेताना दिसले किंवा सुपर सारखे आकाशात उडताना दिसले तर ते मनात कुठली गोष्ट रचत आहेत आणि कोणाबरोबर वर खेळ खेड़, खेळतायत हे तुम्हाला समजेलच अहो ते नक्कीच आपल्या लाडक्या आजी किंवा आजोबांबरोबर खेळत असणार ना आता आहे प्रश्नाची वेळ प्रश्न असा आहे की ज्याप्रमाणे अर्चनाला त्या भुयारी मार्गातून जाण्याची भीती वाटते तशी तुम्हाला कुठली भीती वाटते का रे आणि ती भीती घालवण्यासाठी तुम्ही काय काय आयडिया कराल नक्की कळवा कर मला ईमेल करून ईमेल आय डी आहे माहितीच असेल तुम्हाला कॉन्टॅक्ट डॉट बुक्स दॅट स्पीक ॲट जीमेल डॉट कॉम मी वाट बघतो तुमच्या उत्तरांची कसं वाटलं हे छोटंसं नाटकलं मस्त होतं की नाही तुम्ही पण तुमच्या आजी आजोबांशी अशाच छान छान गमतीशीर काल्पनिक गप्पा नक्कीच मारत असणार तर अशा अनेक गोष्टी ऐकण्यासाठी बुक्स दॅट स्पीक या चॅनलला जरूर भेट द्या यूट्यूबवर आणि वेगवेगळ्या पॉडकास्टिंग चॅनल्सवर वेबसाईट आहे डब्ल्यू 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 डॉट बुक्स दॅट स्पीक डॉट कॉम भेटूया असंच पुढच्या गोष्टीमध्ये तोपर्यंत बाय बाय धन्यवाद